कोणार्क अपना शहर अपनी बातें। द नेशनल एसोसिएशन ऑफ डिसेबल एंटरप्राइजेस ने अनुकरणीय और सराहनीय काम करते हुए कई लोगों को राशन वितरण किया है। आइए लेते इसकी पूरी जानकारी। माझं नाव अशोक तुकाराम होईल, अपंग विकास महासंघ अध्यक्ष। सर, गेली 7 महिन्यापासून कोरोनाच्या काळामध्ये आमचे सगळेच दिव्यांगण बांधव फार म्हणजे व्यधित आहेत। 1-2 टायमाचं अन्न मिळू शकत नाही अशा लोकांची तर खूपच आमची हालत खराब झालेली आहे। अशा वेळेला द नॅशनल डिसेबिलिटीचे सरांता राधाकृष्ण सर असतील, ह्यांनी मोठा आम्हाला हात दिलेला आहे। कोरोनाच्या काळातसुद्धा ह्या लोकांनी आम्हाला खूप काही मदत केलेली आहे आणि आजसुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये साधारणतः 2500 ते 3000 किट ते वाटणार आहेत। त्याच्यापैकी साधारणतः आम्ही सकाळी बदलापूरमध्ये करण्यात आला सकाळचा प्रोग्राम, त्याच्यानंतर अंबणतमध्ये केला आणि आता तिसरा प्रोग्राम जो आहे हा आमचा उल्हासनगरमध्ये आहे। चौथा प्रोग्राम आहे आजचा तो मुरबाडमध्ये आणि पाचवा प्रोग्राम आहे तो साधारणतः आमचा भिवंडीमध्ये। तर त्याच्यापैकी हा उल्हासनगरचा प्रोग्राम जो आहे तिथं साधारणतः 200 ते 250 किट साधारणतः आम्ही ते वाटप केलेले आहेत। या किटमध्ये काय काय आहे? या किटमध्ये गहू आहे, तांदूळ आहे, तेल आहे, रवा आहे, मैदा आहे, अशा पद्धतीचं साहित्य आहे। का दिवाळीचा फराळ जो होता, कारण दिवाळीच कोणी साजरी करू शकत नव्हतो, पण संघटनेचा सरांचा राधाकृष्ण सरांचा एक उत्तम असा एक अभ्यास आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की दिवाळी आमच्या दिव्यांगांची व्हायला पाहिजे, त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे। ये कम से कम 150 ते 200 लोगों के लिए बंटवारा किया है हम लोगों ने सर, और वो उसका उसका मेन है कि राधा कृष्ण सर की तरफ से ये सब हो रहा है काम जो भी है। राधा कृष्ण सर आणि अशोक भोईर सरांनी आज जे आपल्या दिव्यांगांसाठी जे राशन वाटप केलं त्याच्याबद्दल मी आपल्या सर्व संघटनेच्या वतीने त्यांचा मी आभारी आहे। बस, धन्यवाद। कोणार्क अपना शहर अपनी बातें।